लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वर्गरहित समाजाचं स्वप्न उराशी बाळगून आपलं सारं आयुष्य हे त्यांनी पणाला लावलं आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं ध्येयवादी लोकशाहीर होते असं आपण म्हटलं पाहिजे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी दलित शोषित पीडित यांचं शोषण संपवण्याकरता एक आजीवन लढा हा अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी उभा केला. आणि खरं तर शाळेची पायरीही न चढलेले अण्णाभाऊ साठे 30 कादंबऱ्या 19 कथासंग्रह 14 लोकनाट्य 11 पोवाडे 3 नाटकं शेकडो गाणी लावण्या छकडी अशी विपुल साहित्य निर्मिती करतात. खरं म्हणजे ही अतिशय विलक्षण अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि आपण जर अण्णाभाऊंचं साहित्य बघितलं तर अण्णाभाऊ एकदा असं म्हणाले की माझ्या साहित्य निर्मितीमध्ये मला कल्पनेचे पंख नाही आहेत, मी जे जगतो ते लिहितो आणि जे जगतो आणि आजूबाजूला बघतो ते मी अभिव्यक्त करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रांजळपणा आहे, त्याच्यात खरेपणा आहे आणि लोकांना ते त्या ठिकाणी भावतं. आणि म्हणून अशा या महामानवाचं आज ज्यावेळी आपण त्यांची आठवण करतोय, आज ज्यावेळी त्यांना मानवंदना आपण अर्पित करतोय, त्यावेळी त्यांनी सुरू केलेलं कार्य हे जोपर्यंत दलित शोषित वंचित पीडित असा एकही व्यक्ती समाजामध्ये शेवटचा व्यक्ती जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत अण्णाभाऊंच्या विचारावरच आपल्याला चालावं लागेल, त्या विचारांनीच संघर्ष करावा लागेल आणि त्यातूनच आपण आपल्या देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची प्रगती करू शकू. मी पुन्हा एकदा या महामानवाच्या चरणी नतमस्तक होतो. मी त्यांना माझी विनम्र आदरांजली अर्पित करतो.